शिंदे गटाच्या नाशिकच्या दोन महिला पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन वाद। शिवसेना शिंदे गटाच्या नाशिकच्या दोन महिला पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेल्याची घटना घडली आहे। शिवसेनेचे राज्य सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत नाशिकच्या चांडक सर्कल येथील शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू होती। यावेळी महिला पदाधिकारी शोभा मगर आणि लक्ष्मी ताठे या दोन महिला पदाधिकाऱ्यांमध्ये पद वाटप करण्यावरून शाब्दिक बाचाबाची होऊन शोभा मगर यांनी लक्ष्मी ताठे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय। यानंतर लक्ष्मी ताठे या मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आल्या असता पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र शोभा मगर आणि त्यांचा मुलगा धीरज मगर यांनी पोलीस स्टेशनमध्येच हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा आरोप लक्ष्मी ताठे यांनी केला। तसेच धीरज मगर यांनी साडी सोडण्याचा प्रयत्न करत विनयभंग केल्याचा देखील आरोप लक्ष्मी ताठे यांनी केला आहे। या प्रकरणी ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल करणार असल्याची माहिती ताठे यांनी दिली आहे। दरम्यान या प्रकरणाची शोभा मगर यांनी आपल्याला तक्रारीबाबत कुठलीही कल्पना नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे। तसेच ही घटना पक्ष नेत्यांसमोर घडली, त्यामुळे मी काय बोलले हे सगळ्यांना माहिती आहे असे स्पष्टीकरण देखील शोभा मगर यांनी दिले आहे। ब्रजपोर्ट तेज मराठी न्यूज नाशिक। हॅलो चेक। महाराष्ट्राचे सचिव भाऊसाहेब चौधरी नाशिकमध्ये गेस्ट हाऊस इथे आले असताना आम्ही दोन महिला चर्चा करत असताना शोभा मगर ही माझ्या अंगावर धावून येऊन मला जातीवाद शिवीगाळ केली व मला बोलली महार देडांना पदं द्यायचे का। त्याच्यामुळे मी माझा कसा बसा जीव वाचून मी मुंबई नाका पोलीस स्टेशनला आले असताना आम्ही आपसात बोलत असताना फिर्याद द्यायला किरण मगर व वैभव देवरे, ज्योती देवरे, मंगला भास्कर, श्यामला दीक्षित व इतर अनेक 25-30 त्यांचे साथीदार येऊन माझ्यावरती हल्ला केला व धीरज मगर यांनी माझी साडी सोडली व माझा विनयभंग केला। आता त्यांच्यावर मी 18 सिटीचा गुन्हा दाखल करणार आहे, कारण दलित कुठे सुरक्षित नाही। पोलीस स्टेशनमध्ये दलितांवर हल्ले होते, काहीच झालेलं नसताना ती महिला त्रास देते प्रत्येक पक्षामध्ये। मला हे काही माहिती नाहीये काय कंप्लेंट झाली, कंप्लेंट काय दिली, संदर्भामध्ये तक्रार केलेली आहे त्यांनी। त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मी आता तुम्हाला काहीच प्रतिक्रिया देऊ शकत नाही। मला आतमध्ये जाऊ द्या, मला बघू द्या काय कंप्लेंट केलेली आहे, त्याच्यानंतर मी स्वतः तुम्हाला प्रतिक्रिया देईन। पदाच्या संदर्भामध्ये बोलत असताना तुम्ही त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली आणि त्यानंतर काही संबंध नाही स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी आले नाही, काही संबंध नाही। आमच्या पक्ष कार्यालयात घटना घडलेली, आमच्या सगळ्या नेत्यांसमोर घडलेली आहे, त्यामुळे मी काय बोलली काही नाही, सरांना माहिती पण काय घडलं सांगते ना मी नंतर, पहिले मला फिर्याद बघू द्या। नाही वाद पदावरच आहे, दुसरा काही नाही, बघू आम्ही। देऊ द्या ना, आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जिथे जाताय ज्या पक्षामध्ये जाताय तिथं प्रत्येक ठिकाणी तुमच्या आणि पदाधिकाऱ्यांचे भांडण होतं, त्यांना सपोर्ट झाला असेल ना तिकडला। तुम्ही याच्या आधी राष्ट्रवादी होता, त्यांनी नावं घेतले की प्रेरणा बलकवडे असतील किंवा निमसे असतील, काही संबंध नाही, काही संबंध वाद झाले त्याच्यानंतर तुम्ही काही संबंध नाही, काही संबंध नाही। उद्धव साहेबांच्या पक्षात असताना माझा वैयक्तिक काही कोणाशी संबंध नाही। ठीक आहे, मी उत्तर देईल ना, देईल मी उत्तर। ओके।